ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपूर तालुका पोलिसांनी सरकोली इथं अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई केल्यानंतर या घटनेला गंभीर वळण लागलं असून हे वाहन आपल्या मालकीचं असल्याचा दावा करणाऱ्या सरकोली येथील सोमनाथ विठ्ठल भालेराव या युवकानं या कारवाईनंतर विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. मात्र या घटनेनंतर मैताच्या भाऊ आबासाहेब भालेराव यांनी या प्रकरणी थेट पोलिसांवरच आरोप केला असून वेळोवेळी हप्ते देऊन देखील कारवाई केली जात होती. माणसं बदलून पैशांची मागणी होत होती. वाळू उपसा करणं बंद केलं तरीही वाळू उपसा सुरू करा म्हणून काही पोलीस कर्मचारीच आग्रह करीत होते. वेळोवेळी धाब्यावर जेवण द्यावं लागत होतं. असं असतानाही कारवाई झाल्यामुळे माझ्या भावानं आत्महत्या केली आहे असा आरोप आबासाहेब भालेराव यांनी केलाय. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली असून मयत सोमनाथ आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे संबंधित काही कर्मचारी यांच्यात नक्की संपर्क होता का हे आता मयताच्या मोबाईल कॉल डिटेल्सवरून स्पष्ट होणार आहे. मी आबासाहेब विठ्ठल भालेराव. माझा भाऊ वाळू काढत होता. बर. वाळू काढायला कारणीभूत मी पोलीस लोकच होती. बर. हप्ता घ्यायचं, हप्ता घेऊन जे घेऊन पुन्हा धाब्यावर जेवण घालायचं. बर. पुन्हा नंतर पुन्हा याला दुसरी हप्ते घेतलेली सोडून दुसरी माणसं पाठवायची. पिये होबाळे आणि बाराडे यांना हप्ते घेतलेले होते. तरी मी कारवाई करत केली त्याने. त्यात माझ्या भावाचे विष प्रशन करून नेलेलं आहे. बरं, तुमचं काय मत आहे आता काय? त्यात जी कोण कारवाई आहे त्याच्यावर 302 कलम केल्याशिवाय मी काय बॉडी काय हातात घेणार नाही. आता DVP मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून DVP मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.